ठाणे महापालिका क्षेत्रातील सफाई व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची देणी थकवल्याप्रकरणी ठाणे महापालिकेनं मेसर्स कल्पेश एंटरप्राइजेस नवी मुंबई या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलंय. त्यामुळे त्याला पुढील 3 वर्ष ठाणे महापालिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. पालिकेकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कमही जप्त करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील गट क्रमांक 18 मधील रस्ते साफसफाईचं कंत्राट या कंत्राटदाराकडे होतं. त्या गटात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे अंशदान कपात करून त्यात कंत्राटदाराकडील अंशदानाची रक्कम एकत्रित करून भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणं बंधनकारक आहे. या गटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील 2 महिन्यांचं किमान वेतन आणि एप्रिल 2022 पासूनची देणी प्रलंबित होती. तसंच कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना साहित्य आणि सुरक्षा साहित्य साधनं उपलब्ध करून दिली गेली नाहीत. यासंदर्भात देण्यात आलेल्या नोटीशीचा खुलासाही सादर करण्यात आलेला नाही. वारंवार संधी देऊनही कंत्राटदाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याचा पालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या कामकाजावर तसंच पालिकेच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम तर झालाच, शिवाय सफाई कामगार त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहिलेत. या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे.